नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 या चित्रपटाचे 19व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी इंडस्ट्रीत यावर्षी अनेक चित्रपटाचे सिक्वल प्रदर्शित झाले। या सगळ्या चित्रपटात प्रेक्षक धर्मवीर 2 चे आतुरतेने वाट पाहत होते। 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेला प्रसाद ओपचा धर्मवीर 2 कडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होती आणि या चित्रपटाने 19व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 15 कोटी 21 लाख पर्यंत पोहोचलेली आहे। हिट ठरण्यासाठी चित्रपटाला 16 करोडचा आकडा गाठावा लागेल। यासाठी चित्रपटाला किमान 87 लाखाची कमाई होणं गरजेचे आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून चित्रपट केवळ 5 ते 3 लाख पर्यंत कमाई करताना दिसत आहे, त्यामुळे हा चित्रपट हा टप्पा गाठेल अशी आशा फार कमी आहे। हा चित्रपट तथापि 2024 मधील तिसरा सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट बनलेला आहे। जरी प्रसाद ओक अभिनेत्री या चित्रपटाने हिट होऊ शकला नसला तरी या चित्रपटाने आपली लागत मिळवण्यात यश मिळवलेलं आहे आणि या चित्रपटाचे बजेट 8 कोटीचा आहे। धर्मवीर मध्ये आनंद दिघे यांची कथा दाखवण्यात आलेली होती, त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटावर भरभरून प्रेम केले। या चित्रपटाने तब्बल 25 कोटीची कमाई केली होती। हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता। आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 या चित्रपटाचे 19व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी इंडस्ट्रीत यावर्षी अनेक चित्रपटाचे सिक्वल प्रदर्शित झाले। या सगळ्या चित्रपटात प्रेक्षक धर्मवीर 2 चे आतुरतेने वाट पाहत होते। 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेला प्रसाद ओपचा धर्मवीर 2 कडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होती आणि या चित्रपटाने 19व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 15 कोटी 21 लाख पर्यंत पोहोचलेली आहे। हिट ठरण्यासाठी चित्रपटाला 16 करोडचा आकडा गाठावा लागेल। यासाठी चित्रपटाला किमान 87 लाखाची कमाई होणं गरजेचे आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून चित्रपट केवळ 5 ते 3 लाख पर्यंत कमाई करताना दिसत आहे, त्यामुळे हा चित्रपट हा टप्पा गाठेल अशी आशा फार कमी आहे। हा चित्रपट तथापि 2024 मधील तिसरा सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट बनलेला आहे। जरी प्रसाद ओक अभिनेत्री या चित्रपटाने हिट होऊ शकला नसला तरी या चित्रपटाने आपली लागत मिळवण्यात यश मिळवलेला आहे आणि या चित्रपटाचे बजेट 8 कोटीचे बजेट मध्ये बनलेला आहे। धर्मवीर मध्ये आनंद दिघे यांची कथा दाखवण्यात आलेली होती, त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटावर भरभरून प्रेम केले। या चित्रपटाने तब्बल 25 कोटीची कमाई केली होती। हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता। धर्मवीर 2 सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारलेली आहे। या सिनेमातून आनंद दिघेच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। प्रवीण तरडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे। या सिनेमात प्रसाद ओक बरोबर क्षितिज दाते, स्नेह तरडे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे।